नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज छगन भुजबळ यांनी सरस्वतीचा फोटो हटवण्याविषयी किंवा सरस्वतीचा फोटो का लावायचा याबद्दल एक विधान केलं आणि त्याचे प्रतिसाद आता माध्यमांमध्ये उमटत आहे। आपल्या भारतातल्या नेत्यांना एक सवयच आहे की विनाकारणची विधाने करायची। जे मुख्य आपल्या देशाचे उद्देश आहे ते उद्देश बाजूला सारून जनतेचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचं आणि विनाकारणचे मुद्दे उपस्थित करायचे। आता छगन भुजबळ साहेबांना कोणी विचारलं नव्हतं की वा सरस्वतीचा फोटो काढायचा की नाही काढायचा। यशवंतराव चव्हाण सभागृहात मुंबईला जेव्हा ते तिथे गेले होते त्यांनी बोलताना हे उद्गार काढले, तर याची काही आवश्यकता नव्हती असं वाटते। तर विनाकारण अशी काही विधाने करून जनतेचं लक्ष हटवायचं आणि समाजामध्ये दुही पसरवायची, असंच या आपल्या भारतातल्या नेत्यांचं एक मुख्य काम, मुख्य अजेंडा त्यांचा झालेला आहे। तुम्ही विकासाचे मुद्दे उचला, विकासाच्या मुद्द्यांवर बोला, हे त्यांना जमत नाही। जात, धर्म, देव, देवता याच्यावरती त्यांना विधाने करायला आवडते आणि समाजामध्ये दुही पसरवायला आवडते। विशेषतः हिंदू समाजातील देवी देवतांवर त्यांचा जोर असतो, इतर समाजातल्या याच्याबद्दल ते बोलणार नाही। त्यांनी तसं पाहिलं तर कोणत्याच धर्माविषयी, कोणत्याच समाजाविषयी या बाबतीत बोलायला नाही पाहिजे। घटनेमध्ये आपण सर्व समान आहोत, भारतीय आहोत। तर विनाकारण हिंदू देवी देवतांवर अनेकदा अशी विधाने केली जातात, काही चित्र काढली जातात, कधी काही असं या प्रकारची कृत्य केली जातात, तर याला आळा बसला पाहिजे आणि हे थांबलं गेलं पाहिजे। भुजबळ साहेबांचं असं म्हणणं आहे की सरस्वतीला का बरं पूजा करायची, सरस्वतीची सरस्वतीने काय आम्हाला शिकवलंय? आणि शिकवली असेल तर 3% लोकांना शिकवलंय। भुजबळ साहेब, सरस्वती ही देवता आहे, विद्येची देवता आहे, संगीताची देवता आहे। कित्येक पिढ्यांपासून आपण हे मानत आलेलो आहोत, कदाचित तुमच्याही घरी कोणी वाडवडिलांनी त्यांना मानलं असेल, पण राजकीय फायद्याच्या हेतूने अशी काही विधाने करणे आपण टाळायला हवी। आणि परंतु तुमच्या या विधानामुळे आठवण होते ती सरस्वती मातेची जी मूर्ती आहे ती मूर्ती भारतातच नाही तर अनेक ठिकाणी आहे आणि सरस्वती पूजन हे अनेक देशांमध्ये सुद्धा केलं जाते। तर आता बघा, इकडे आपण नेपाळमध्ये सरस्वतीचं पूजन केलं जाते, तिथे मूर्त्या आहेत, आपण बघतो आहे, बाजूला मी तुम्हाला दाखवतो आहे की कोणत्या कोणत्या देशात सरस्वती पूजन केलं जाते। अजून इथे उल्लेखाने असं सांगावं असं वाटते, जपानमध्ये सुद्धा सरस्वती देवी आहे आणि तिथे तिला पूजलं जाते आणि त्यांची नावं मात्र त्या देशात वेगवेगळी आहेत। आणि इथे एक विशेष आवर्जून अशी एक गोष्ट सांगावीशी वाटते की इंडोनेशिया हा मुस्लिम देश जो आहे, मुस्लिम बहुल देश आहे, या देशामध्ये अनेक हिंदू देवी देवतांचं पूजन केलं जाते। विष्णूची तिथे मोठी, जी भारतामध्ये सुद्धा एवढी मूर्ती नाही आहे तेवढी इंडोनेशियामध्ये आहे। तिथे नोटांवर भारतीय देवी देवतांचे फोटो आहेत। आणि अजून त्याच्यातही एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की इंडोनेशियाचं जे दूतावास आहे अमेरिकेमध्ये, तिथे 2013 सरस्वतीच्या मूर्तीची स्थापना केली गेली आहे। तर तुम्ही महाराष्ट्रातले फोटो हटवायबद्दल बोलताय, पण सरस्वती मातेचं जे पूजन देश विदेशात होते आहे, आपल्या देशातल्या अनेक राज्यांमध्ये होते आहे, तिथले फोटो हटवायला कोण जाणार आहे? त्या मूर्त्या हटवायला कोण जाणार आहे? विनाकारण नसते वाद काढू नये, सुज्ञ माणसांनी, लोकप्रतिनिधींनी तर काढूच नये। आज काळ बदललेला आहे, लोकप्रतिनिधींनी बोलायचं असेल तर विकासाचे मुद्दे उचलायचे आणि विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं। विनाकारण नाहक त्याचे देवी देवता काढ, त्याची जात काढ, मागे जे कोणी बोलले होते पुजाऱ्यांबद्दल बोलले होते, दिला वाद सुरू करून नाही, असे हे नुसतं बरळायचं काहीही आणि विनाकारणचे वाद पेरून द्यायचे, समाजात धुळी पसरवायची आणि आपले मतं जे आहे ते मतं आपण मिळवायचे, मतपेटे आपल्या बनवायचे, हेच आपल्या इकडच्या नेत्यांना समजते आहे। तर हे टाळायला हवं आणि सुज्ञ नेत्यांनी विकासाबद्दल बोलायला पाहिजे। आणि जनतेनी या व्हिडिओ, हा व्हिडिओ मी याच्यासाठीच बनवतो आहे की जनतेनी या अशा नेत्यांना ओळखायला पाहिजे। आणि असे जर विधान करत असतील, कोणत्याही नेता असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याला इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये त्यांनी, जनतेने त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे। तर विनाकारण सर्वच नेत्यांना आव्हान आहे, जनतेला सुद्धा आव्हान आहे की कोणी कोणाची देवी देवता, जात, धर्म वगैरे काहीही काढू नये, विकासाच्या मुद्द्यावर बोलावं। आपण सर्व भारतीय आहोत, हिंदू धर्म आता असं हे काही टीका सहन वगैरे करणार नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा। धन्यवाद। माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा। थँक्यू। जय हिंद, जय भारत।